नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही पण खूप मस्त आहोत. तर आजचं वातावरण एकदम थंड आहे आणि असं मस्त ऊन पडलं आहे. तर आज सनी डे आहे इथे. आत्ताच ते लावून मूव्हिंग केलं ना, सगळी भाजी वगैरे आहे. तुम्हाला दाखवते, तर ही भाजीसुद्धा खातात इकडे. अशी वेल आली इकडे, तर ही लावली आहे. जे आमच्या गार्डनिंग जे करायला येतात ना, त्यांनीच हे वेल लावलं आहे. असं बनवते लापशी. ही आम्हाला खायला खूप आवडते. आणि जसं आपण शिरा करतो ना, त्या पद्धतीची जेवढी लापशी आहे तेवढंच तूप खरण्या टाकायची, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि गुळात बनवायची आणि ड्रायफ्रूट टाकायचं. ड्रायफ्रूटची पूर्ण पावडर करून टाकली आहे. आणि लापशी रवा आहे ना, तो तुपाबरोबर भाजताना तेव्हाच ड्रायफ्रूटची पावडर टाकली आहे पूर्ण. आणि असा हेल्दी असं लापशी अशी थंडीमध्ये खायला खूप चांगली आहे. लापशीच्या दुप्पट असं पाणी टाकायचं आणि ही चांगली शिजवायची अशी, आणि मस्त लागते ही. आणि आम्हाला खूप आवडते ही, हेल्दी असते ना आणि थंडीमध्ये खायला खूप चांगली. आम्ही अशी करत असतो. आणि त्यात ना गूळ टाकायचं. आता हे बराच वेळ शिजत होतं, तर आता गूळ टाकला ना, गुळामध्ये पण शिजवायचं. आणि नाश्त्याला आता लापशी खाल्ल्या. जेवढी लापशी होती ना, तेवढ्यात गूळ टाकते. ह्याच्यामध्ये गूळ टाकला आहे, मिक्स करून घ्यायचं चांगलं. तर इथे गूळ आहे ना, तो थोडासा असा वितळला आहे. वेलची पावडर टाकली आहे, मिक्स करून घ्यायचं. जायफळ पण टाकली आहे, जायफळीची पावडर. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. तुला छान तूप सुटलं आहे. आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, एकदम थोडंसं चवीला. आणि हे परत मिक्स करून घ्यायचं. चांगली बनते, एकदम टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे. अशी बनवलेली आहे लापशी. कशी वाटली नक्की सांगा कमेंट्स. लापशी आहे ना, ही खूप चांगली शिजायला लागते. तर जर कुकरमध्ये पण शिजून मग आपण करू शकतो, पण अशी जर डायरेक्ट केली ना शिऱ्यासारखी, की खूप चांगली शिजवायला लागते. आता बघा, हे पूर्ण असं आळत आलेलं आहे आणि लापशी पण चांगली शिजली आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये.